मराठी वरती आपले सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे फक्त निवडणूक, जुमला SS देशमुख यांची जोरदार टीका। पत्रकार विकास महामंडळ स्थापन करावा अशी मागणी कोणत्याही प्रमुख संघटनेनं कधी केली नव्हती, अथवा महामंडळाचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारनं कोणत्याही प्रमुख संघटनेबरोबर चर्चा केली नाही, तरी अचानक महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे। हे महामंडळ म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पत्रकारांना गाजर दाखवण्याचा प्रकार असून, हाही एक निवडणूक जुमला असल्याचा आरोप मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलाय। महाराष्ट्र सरकारनं पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज घेतला। या निर्णयाला विरोध करताना SM देशमुख म्हणाले, राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नाही, पेन्शन योजनेचे भिजत घोंगडे पडलाय, अधिस्वीकृतीचे प्रश्न प्रलंबित आहेत, मजेटियाची अंमलबजावणी होत नाहीये, छोट्या वृत्तपत्रांचा प्रश्न आहेत, या सर्व बुनियादी प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकारनं मध्येच महामंडळाचे घोडे दामटले। राज्यात अगोदर 55 महामंडळ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कोणत्याही समाज घटकाचे कोणतेच प्रश्न सुटले नाहीत। पांढरे हत्ती हीच या महामंडळाची ओळख आहे। त्यात आणखी एका महामंडळाची भर पडली आहे। गोदी मीडियाच्या पत्रकाराची वर्णी लावून त्यांना खुश करण्यासाठी ही व्यवस्था असल्याचा आरोप SM देशमुख यांनी केलाय। प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या धर्तीवर राज्यात वैधानिक व्यवस्था निर्माण करून पत्रकारांशी संबंधित विविध विषयांचे सुसूत्रीकरण करावे अशी पत्रकारांची जुनी मागणी आहे। त्याकडे दुर्लक्ष करून केवळ समंग लोकप्रियतेसाठी ही घोषणा असल्याचा आरोप SM देशमुख यांनी केलाय। आम्ही अशा बिनकामाच्या व्यवस्थेचं समर्थन करू शकत नसल्याचं स्पष्टीकरण देखील SM देशमुख यांनी दिलंय। पत्रकारावर विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद आष्टीकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवडे, कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत।